नमस्कार। अभिनेता शंकरश्याम कराडे एक अत्यंत गुणी अभिनेता आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। हा अभिनेता एकाच वेळी अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करताना दिसून येतो। सातत्याने शंकरश्याम नवीन प्रयोग करताना दिसून येतो। सध्या तो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर नावाची सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत आहे। तसेच काही दिवसांपूर्वी शंकरश्यामने किचन कलाकार या रियालिटी शोचे होस्टिंग सुद्धा केले होते। यासोबतच तू म्हणशील तसं या मराठी नाटकाचे शंकरश्यामचे जोरदार आणि यशस्वी प्रयोग सुरू आहेत। शंकरश्याम कराडेच्या तू म्हणशील तसं या नाटकाचे सगळीकडे प्रयोग चालू असतानाच एका खास व्यक्तीने शंकरश्यामला भेट दिली आहे। ही व्यक्ती म्हणजे शंकरश्यामच्या आयुष्यातील एक सिनियर दोस्त आहेत। त्यांच्यासोबतचा एक फोटो शंकरश्यामने सोशल मीडियावर शेअर केला आहे। ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपले संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके मकरंद अनासपुरे आहेत। मकरंद अनासपुरेंनी जेव्हा शंकरश्यामला भेट दिली होती तेव्हा मकरंद अनासपुरे शंकरश्यामला म्हणाले होते की कसा आहे शंकर्या, मस्त चाललाय तुझा प्रोग्रेस, करत राहा कायम। असं म्हणत मकरंद अनासपुरेंनी शंकरश्यामला एक जोरदार मिठीसुद्धा मारली होती। मकरंद अनासपुरेंच्या या कृतीमुळे शंकरश्यामला मात्र खूपच आनंद झाला आणि शंकरश्यामने मकरंद अनासपुरेंबद्दल सिनियर दोस्त अशी उपमासुद्धा दिली होती। तर तुम्हाला शंकरश्याम कराडे आणि मकरंद अनासपुरेंची ही दोस्ती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।